उरळी कांचन पुण्यनगरीच्या मध्यभागी सह्याद्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स साकारत आहेत सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स हा 5 मजली PMRDA व महारेरा मान्यता प्राप्त 1 BHK आणि 2 BHK सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स या प्रोजेक्ट मध्ये असणार आहे 1 BHK 651 स्क्वेअर फूट व 2 BHK 882 स्क्वेअर फूट. आजच बुक करा आपल्या स्वप्नातील घर. आमचा पत्ता सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम गट नंबर 820 महात्मा गांधी रोड लगत महात्मा गांधी शाळे शेजारी उरळी कांचन. अधिक माहितीसाठी संपर्क 97 67 93 82 82 आणि 91 30 88 82 82. तामिणी येथील मिल्की बार धबधबा येथे पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने एका तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी दुपारी घडली. याच ठिकाणी पर्यटकाचा मृत्यू झाल्याची ही घटना एका महिन्यातील दुसरी घटना आहे. आदेश पवार असा मृत्यू झालेला तरुण असं नाव आहे. तामिणी परिसरातील प्लस व्हॅलीमधील मिल्की बार धबधबा येथे तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच मृतदेह बाहेर काढण्यासाठी लोणावळ्यातील शिवदुर्ग संघ माणगाव आपत्ती व्यवस्थापन पथक मुळशी आपत्ती व्यवस्थापनाचे तरुण वनविभाग पोलीस आणि गिरीप्रेमी यांनी घटनास्थळी रेस्क्यू ऑपरेशन केले. मृत आदेश पवार नाशिकच्या मित्रांबरोबर तामिणी परिसरात पर्यटनासाठी गेला होता. धबधब्याला भरपूर पाणी आल्यानं पोहताना अंदाज न आल्यानं आदेशचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. खोल दरीमध्ये मृतदेह असल्यानं बचाव कार्यही अनेक तास सुरू होते. रात्री 11 वाजता मृतदेह पोलिसांच्या ताब्यात दिल्याची माहिती बचाव पथकाकडून देण्यात आली आहे. समाज माध्यमांवरील रील्स पाहून ही मित्रमंडळी पर्यटनासाठी तामिणी परिसरात आली होती. नागरिकांनी समाज माध्यमांवरील आशय पाहून पर्यटन करण्याचं धाडस करू नये. तामिणी घाट आणि परिसरातील रस्ते निसरडे झाले असून स्थानिक किंवा परिसराची माहिती असणाऱ्या व्यक्ती सोबत घ्यावी असं आवाहन बचाव पथकांनी केलं आहे. पावसाळा सुरू झाल्यानं अनेक पर्यटक पर्यटनासाठी बाहेर पडत आहेत. पुण्याजवळील किल्ले धबधबे घाट रस्ते येथे पर्यटकांची गर्दी वाढती आहे. मात्र पर्यटकांच्या अतिधाडसामुळे दुर्घटना घडत आहेत. जूनच्या पहिल्या आठवड्यात काही पर्यटक या धबधब्यात वर्षा सहलीसाठी गेले असताना पाण्याचा अंदाज न आल्यानं एका तरुणाचा दरीत पडून मृत्यू झाला होता. त्यानंतर गुरुवारी दुसरी ही घटना घडली आहे. महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.